शानदार न्यूज ब्रेकिंगमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत वळूया नरंदे येथील बातमीपत्राकडे नरंदे तालुका हातकंगडे येथील शरद सहकारी साखर कारखान्याच्या एकोणीसाव्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रतिबंधन मंत्री येडगावकर यांच्या हस्ते झाला यावेळी रावसाहेब चौगुले व धनपाल भोरे यांच्या हस्ते सपत्नी पूजा करण्यात आली सोशल डिस्टन्सिंग नियम पाळून कार्यक्रम घेण्यात आला सन दोन हजार वीस एकवीसच्या हंगामासाठी ऊस गाळपाची जय्यत तयारी करण्यात आली आहे सात लाख टन ऊस गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे अशी माहिती आरोग्य राज्यमंत्री व कारखान्याचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली आहे यावेळी मंत्री यड्रावकर या म्हणाले कारखान्याने सर्वच गळीत हंगामात पूर्ण कार्यक्षमतेने पार पडले आहेत शेतकऱ्यांच्या ऊसाला चांगला दर दिला आहे ऊस उत्पादक शेतकऱ्यांची तोडणी वाहतुकीचे तसेच तसे अन्य बिले वेळेवर दिली आहेत शेतकरी हिताला प्राधान्य दिले आहे त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा प्रचंड विश्वास कारखान्यावर आहे चालू वर्षीच्या हंगामासाठी ऊस गाळपाचे उत्तम नियोजन केले आहे कर्मपाळीनुसार ऊसाची तोडणी केली जाईल तोडणी वाहतुकीची यंत्रणा सक्षम केली आहे पूर्ण कार्यक्षमतेने हंगामात ऊस गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण केले जाईल असेही मंत्री यड्रावकर यांनी म्हटले आहे यावेळी जयसिंगपूरचे उपनध्यक्ष पक्षप्रतोद संजय पाटील यड्रावकर युवा नेते आदित्य पाटील यड्रावकर शिरोळ पंचायत समिती सभापती कविता चौगले पंचायत समिती सदस्य मीना जमादार मीनाक्षी कोडे हातकंगणीचे उपसभापती राजकुमार भोसले कारखान्याचे उपाध्यक्ष थबा कांबळे यांच्यासह डॉक्टर दशरथ काळे दादेपाशा पटेल मल्लाप्पा चौगले प्राध्यापक बी के चव्हाण सरपंच रवींद्र अनुसे संचालक बबन भंडारी डी पी पिष्टे अण्णासाहेब चौगले यांच्यासह अजित उपादे लक्ष्मण चौगले रविकांत कारदगे आणि संजय बोरगावे सुतार प्रमिला मुरगुंडे राहुल बंडगर महेश कुरगडगी संभाजी मोरे कार्यकारी संचालक एस एन डिग्रजे मुख्य कार्यकारी अधिकारी, अधिकारी बी ए आऊटी आदीसह अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते शानदार न्यूजसाठी हुन प्रतिनिधी हुसेन शेख